साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणारा आपण सगळे त्या अध्यक्षाला साथ देऊ, आपण त्या अध्यक्षाच्या पाठीशी उभे राहू. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या पक्षांतर्गत नाट्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केलंय. आज जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त पुण्यात व्यंगचित्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी राज ठाकरे यांनी रेखाटलेलं एक व्यंगचित्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतंय. पुण्यातील बालगंधर्व येथे युवा संवाद संस्थेमार्फत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रम प्रसंगी त्यांना व्यंगचित्र रेखाटण्याची विनंती आयोजकांनी केली. तेव्हा राज ठाकरे यांनी अजित पवार यांचं व्यंगचित्र काढलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर पक्षाचे नेते तसंच कार्यकर्ते हे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर अजित पवार यांचे वेगळेच सूर पाहायला मिळत होते. अजित पवार हे शरद पवारांच्या निर्णयाशी सहमत असल्याचं पाहायला मिळत होतं. शरद पवारांच्या घोषणेनंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अजित पवार गप्प करत होते. ए तू चुप बस, ए तू खाली बस असं म्हणत सगळ्या कार्यकर्त्यांना अजित दादांनी एक एक करून शांत बसवलं. अजित पवारांची ही भूमिका सगळ्यांची भुवया उंचावणारी ठरली होती. तेव्हापासून अजित पवार यांच्या कृतीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून अजित पवार यांना लक्ष्य केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.